अहो हेलमेट घरी भी होता पण याला आहे ना इमर्जन्सी ते थोडंस प्रॉब्लेम झालेलं आहे. दादा तुम्ही हेलमेट काय नाही वापरत? अहो आम्ही अर्जंट दवाखान्यात चाललो त्याच्यामुळे काही काही निघून आलो इथे. अहो हेल्मेट घरी भी होतं पण याला आहे ना इमर्जन्सी ते थोडंस प्रॉब्लेम झालेलं आहे. पण असं असं करत असताना परत तुमचा अपघात झाला असा तुमच्या डोक्याला हेल्मेट नाही आहे, चुकीचं वागलो हे मान्य करतो पण तू आहे ना हा काय म्हणतो आजच औषध भेटतील 12 आत त्यामुळे आलो. आता ही जी मोहीम चालू याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे चुकीचं नाही उलट उलट चांगलं आहे आणि या गोष्टी आहे ना झाल्या पाहिजे हेही मला मान्य आहे. काही गोष्टी आहे ना परंतु आपणच चुकतो आणि ते आपल्यालाच भोगावं लागतं हे खरं आहे. ह्या प्रतिक्रिया आहेत नाशिकमधील सर्वसामान्य नागरिकाच्या वाहन चालकाच्या. हेल्मेट विरोधात मोहीम चालू आहे आणि यांच्यासारख्या हजारो नाशिककरांच्या विरोधात जे बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांच्या विरोधात आता नाशिक वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून मोहीम चालू झालेली आहे. नाशिक शहरात पुन्हा एकदा आजपासून हेल्मेट सक्तीची मोहीम राबवण्यात येते. नाशिक शहरातल्या 8 ते 10 ठिकाणी हे केंद्रित करण्यात आलेले आहे आणि जे वाहन चालक जे दुचाकी स्वार हेल्मेट घालणार नाही अशांवर आता दंडात्मक कारवाईला सुरुवात झालेली आहे. मागील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या काळामध्ये देखील अशा स्वरूपाची कठोर मोहीम राबवण्यात आलेली होती. मात्र जयंत नाईक नवरे हे नाशिकचे आयुक्तपदी रुजू झाले आणि त्यानंतर काही स्वरूपामध्ये ही मोहीम ढेपाळलेली होती. मात्र आजपासून पुन्हा एकदा या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. दादा तुम्ही हेल्मेट काय नाही वापरत? अहो आम्ही अर्जंट दवाखान्यात चाललो त्याच्यामुळे काही काही निघून आलो इथून. आता ही जी मोहीम चालू आहे पोलिसांच्या बाबत तुम्हाला काय वाटतं? अहो आम्ही शेतकरी माणसं आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही फोन आला दवाखाना म्हणून त्याच्यामुळे आम्ही चाललो. हेल्मेट घालणं हे योग्य वाटतं तुम्हाला? योग्य आहे बरोबर आहे आमच्याकरता सेफ्टी पण आता काय आम्ही एकदम घाईत निघालो असं. ही दुसरी व्यक्ती आहे ज्यांनी रुग्णालयामध्ये जातोय अशा स्वरूपाचं कारण सांगितलेलं आहे. बाई हेल्मेट आता आता आम्हाला माहितच पडलेलं नव्हतं. आजपासून राबाई चालू केली यांनी आज आमच्या गाड्यांचे फोटो काढायला चालू केलं. आम्हाला जर पेपर निघले गेला असं तर आम्ही हेल्मेट लावलंच असतं. हा पण एक साधारणतः 15 दिवस चांगलं आहे त्याच्याबद्दल आमचं वाद नाही पण आता आम्हाला इंटिमेशन पाहिजे ना का चाल आज चालू केलं पेपर निघले झालं असं काही व्हायला पाहिजे तर आम्ही चालू ठेवू ना आम्ही हेल्मेट लावू ना आम्ही असं नाही की आम्ही हेल्मेट लावणार नाही पण काही वैयक्तिक पाईन बोलत माझी वैयक्तिक नाराजगी आहे त्याच्यामुळे माझी गाडी थांबवली गेलेली. हा वैयक्तिक आहे कळलं मला ते कोणी थांबवलं माझी गाडी. हे नाशिककर आहेत पोलिसांच्या मोहिमेचं स्वागत होते मात्र नाराजी देखील व्यक्त केल्या ते कुठल्याही स्वरूपाचं हे जाहीर करण्यात आलेलं नव्हतं आणि अचानक आता हेल्मेट सक्तीची मोहीम लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे नाशिककरांचा रोष हा हळूहळू आता वाढायला देखील सुरुवात झाली आहे. कॅमेरामन मोहर बारगजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.